जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत. पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने. महाविकास आघाडीच्या वतीने बदलापूर येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती, मात्र उच्च न्यायालयाने आंदोलन न करण्याचा निर्णय दिला. त्यानंतर महाविकास आघाडीने जिल्ह्या जिल्ह्यात काळ्या फिती लावून निषेध करायचे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार सिंधुदुर्गात कणकवली बुद्धविहार येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली काळ्या फिती बांधून आंदोलन करत महायुती सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. छत्रपती शिवाजी महाराज की जय. महाविकास आघाडीचा जी काय ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये जी घटना झाली त्या घटनेचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निषेध व्यक्त करण्यासाठी काल बंदचं आवाहन केलं होतं आणि त्या बंदला संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेने पाठिंबा दिला होता. परंतु ज्या सदावर्त्यांनी सदस्यांनी सरकारच्या बाजूने अनेक वेळा कोर्टात गेले त्या सदावर्त्यांनी कोर्टात गेल्यामुळे न्यायालयाने निर्णय दिला की हा बंद बेकायदेशीर आहे आणि त्यामुळे आम्ही तो बंद मागे घेतला. परंतु आज सगळीकडे उद्धवजी ठाकरे शरदचंद्रजी पवार यांच्या मार्गाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन करण्याचं त्या ठिकाणी होतं आणि त्याला लोकांचा पाठिंबा मिळतोय. खरं तर अशा घटना महाराष्ट्रामध्ये घडता कामा नये. याआधी ज्या ज्या घटना घडल्या त्याच्यावेळी कुठलाही पक्ष सत्तेत असला तरी लोकांनी विरोध शांततेच्या मार्गाने बंद ठेवून मोर्चा काढून केला आहे. आज पण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यासाठी सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांनी 2-2 महिने या ठिकाणी 141 कलम लावतोय. काल हे आंदोलन घोषणा झाल्यावर ताबडतोब 141 कलम लागले. हे कुठेतरी ह्या जिल्ह्यातील लोकांची गरजशाही करण्याचा प्रसंग आहे. जर या संदर्भात आज जर आंदोलनाला सुरुवात झाली तरी हे आंदोलन थांबणार नाही. त्या पीडितांना महिलांना न्याय मिळण्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही. जिल्ह्यामध्ये सुद्धा 2 दिवसांपूर्वी एका 4.5 वर्षाच्या बालिकेचा ऍक्सिडेंट झाला म्हणून अपघात दाखवण्यात आला. परंतु पोलिसांना सांगता ती पुरली गेली तिथं मृतदेह. काल तो मृतदेह पुन्हा उतरला आणि त्यामुळे या घटनेमागे काय आहे पोलीस सुद्धा तपास करत आहेत, कोर्ट तपास करत आहेत. परंतु खरं तर या सरकारच्या कालावधीमध्ये अशा घटना घडत आहेत हे दुर्दैव आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात घडतात हे दुर्दैव आहे. आम्ही त्या घटनेच्या मुळाशी जाणार आहोत. निसर्गरम्य समुद्रकिनारे, वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते. निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय, तर मग कशाला करता राहण्याची चिंता? देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध. संपर्क 91-75-11-0202-94-21-14-54-24 86-00-73-07-00. मग कसला विचार करताय? येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत.